19 फेब्रुवारी सन 1620 रोजी झाले। शिवाजी महाराजांनी ते एक असे राजे होते, त्यांच्याकडे वंशगत परंपरागत राजशासन नव्हते। शिवाजी महाराजांनी विध्वंस झालेल्या परिस्थितीला तसेच गरिबीच्या रोगाने ग्रस्त झालेल्या लोकांसाठी आपले जीवन व्यापन केले। शिवाजी महाराज हे एक असे सिंह होते ज्यांनी आदिलशाह निजामशाह यांसारख्या बलाढ्य शत्रूंचा एकदम गंभीरपणे आणि धीरपणे साहसाने त्यांच्या समोर जाऊन त्यांचा पराजय केला आणि त्यांना त्यांची ऐपत दाखवून दिली। त्याने औरंगजेबाला देखील त्याची ऐपत दाखवून दिली। एवढा मोठा बादशाह असून सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्या कौशल्याने, आपल्या तर्कशीरपणे आणि आपल्या गुप्तशील विचारांनी औरंगजेबचा पराजय केला असे म्हणण्यास काही हरकत होणार नाही। शिवाजी महाराजांनी अफजल खान सारख्या धाडसी सुभेदाराचा देखील मोठ्या गंभीरपणे आणि मोठ्या बुद्धिमत्तेने त्याचा पराजय केला। शिवाजी महाराजांच्याकडे जेव्हा आम्ही बघतो तेव्हा आम्हाला वाटते की आज पण शिवाजी महाराज आमच्यामध्ये असायला पाहिजे होते। पण हा मित्रांनो शिवाजी महाराजांचा अपमान आहे। आज 300 वर्ष झाले तरी आम्हाला शिवाजी महाराजांची आवश्यकता पडते। कशाला हवे आम्हाला शिवाजी महाराज? कारण आज तर जर आम्ही असा विचार करत आहोत तर हा तर त्यांचा अपमान आहे। कारण आम्ही काही असं केलं पाहिजे की शिवाजी महाराज जेव्हा आम्हाला पाहत असतील तर त्यांना गर्व व्हायला पाहिजे आमच्यावर की आम्ही त्यांची एक भव्य आणि सक्षम पिढी आहोत। परंतु आम्हाला वाटते की शिवाजी महाराज आमच्यामध्ये यायला होते। परंतु असं कधी कधी वाटते की शिवाजी महाराज आमच्यामध्ये नसायला पाहिजे होते। कारण शिवाजी महाराज आमच्यामध्ये असते तर महाराष्ट्राच्या संप्रभुतीसाठी त्यांना समोर जावं लागलं असतं। आणि आज परिस्थिती अशी आहे मित्रांनो की गड किल्ले जिंकून काम पडत नाही। कारण जर शिवाजी महाराजांना आमच्यासाठी काही करायचं होतं तर त्यांना मतदारसंघांची निवड करावी लागली असती, तेही सुरक्षित मतदारसंघाची निवड। आणि आज सुरक्षित मतदारसंघ राहिले कुठं मित्रांनो? बादशाह औरंगजेबाने जेव्हा त्यांना आग्र्याच्या भेटीमध्ये मागच्या रांगेमध्ये उभे केले तेव्हा बाणेदारपणे तिथून पळ निघून शिवाजी महाराज गेले होते। त्यांना एवढा स्वाभिमान होता आणि आज देखील कुठे सुरक्षित मतदारसंघ राहिले? जर समजा त्या शिवाजी महाराजांना वाटेल तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी यांच्यासारखे लोक, पण आज पहिलेसारखे तानाजी बाजी मुरारबाजी तरी राहिलेत कुठं? जरा समजा शिवाजी महाराजांना आज तानाजी जरी भेटला तर शिवाजी महाराजांनी त्याला सांगितले की कोंढाणा जिंकायचा आहे तर तो विचार पगार किती देणार, मागणी आहे भत्ता आहे का? परंतु असे तानाजी बाजीप्रभू बाजीप्रभू लोक आमच्यावर राहणार नाही। समजा कोंढाणा जिंकायला तानाजी गेला जरी तरी त्याला काय? आजकालचे युग मोबाईल युग आहे मित्रांनो। त्याला खाली कोणतरी मोबाईल करणार आणि म्हणणार की तू काय करत आहे, किल्ला जिंकला तरी शिवाजीला भेटणार, इकडे गरमागरम शिजून आहे, ये ना खाली धाब्यावर पार्टी करू। शिवाजी आजकाल असे मित्रांनो तानाजी बाजी मुरारजी सारखे लोक राहिले नाही आहे। आजकालचे आमचे कार्यकर्ते वेगळेच, सकाळी एकीकडे, दुपारी दुसरीकडे, संध्याकाळी जेवणावळीला तिसरीकडे आणि दुसऱ्या दिवशी अपक्ष म्हणून त्याच्याच अर्ज दिला असतो त्याने, अशा प्रकारचे लोक आमच्यामध्ये आहे। म्हणून आम्हाला शिवाजी महाराजांची आवश्यकता नाही आहे। आम्हाला काहीतरी असं थोड्या प्रमाणामध्ये तरी की शिवाजी महाराजांना गर्व झाला पाहिजे आमच्यावर की ही येणारी भव्य पिढी आहे। आणि मी जाता जाता फक्त एकच गोष्ट म्हणणार आहे की जर शिवाजी महाराजांना इथे यायचं आहे ना तर त्यांनी एकच गोष्ट करावी, कारण येताना जिजाईला सोबत घेऊन यावे। कारण जेव्हापर्यंत जिजाई पैदा होत नाही तेव्हापर्यंत शिवाजी ते येत नाही।